नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. फ्रान्सचे 3 राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल, ऑस्ट्रेलियाहून ग्वालियरच्या हवाई दलावर दाखल. देशभरात पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीत वाढ, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परभणीत काढण्यात आला सायकल मोर्चा. पुण्यातील बुधवार पेठेत स्टेज कोसळून अनेक गोविंदा जखमी, 4-5 जणांना गंभीर दुखापत. पुण्यात महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश, 2 अभियंत्यांना केले निलंबित. नाशिकमध्ये बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू. आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादचा कचरा कन्नडला प्रक्रिया करून केली खत निर्मिती, निर्मिती केलेले खत शेतकरी आणि विरोधकांना देणार मोफत. आता पाहूया सविस्तर वृत्त. राफेल लढाऊ विमानाच्या राजकीय वादानंतर फ्रान्सचे 3 राफेल लढाऊ विमान भारतीय वायुसेनेच्या ग्वालियर येथील एअरबेस वरती दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील नुकत्याच झालेल्या पिच ब्लॅक युद्ध सरावातील ही विमाने आहेत. फ्रान्सच्या 3 लढाऊ विमानांसह एक ॲटलास 400M मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एक C-135 रिफ्युलर विमान आणि एक एअरबस कार्गो विमानाने ऑस्ट्रेलियाहून ग्वालियरच्या हवाई दलाच्या तळावर दाखल झाली. यावेळी दोन्ही देशाची हवाई सेना एकत्र उड्डाण घेणार असल्याची शक्यता आहे. ग्वालियर एअरबेसवर भारताच्या मिराज 2000H लढाऊ विमानांची स्क्वॅड्रन तैनात आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पेट्रोल दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने दरवाढ नियंत्रणात आणण्याची मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. बघता बघता पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत झाले आहे. मोटार वाहन रोजच्या गरजेचे आहे. दिवसाकाठी रोजंदरी 150 रुपये मजुरी मिळत असून 90 रुपये पेट्रोलमध्ये जात असतात. त्यामुळे खर्चाचे बजेट विस्कळीत झाले आहे. सरकारचे नियंत्रण नसल्याने सामान्य जनतेचा पेट्रोल दरवाढीने महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलचे दर वाढत चालले आणि कामगार आणि मजूर लोक काय पैसे पेट्रोल टाकून गाडीमध्ये, आणि ह्या कामगारांना 100 रुपये मजुरी, 150 रुपये मजुरी कमावायची आणि 90 रुपये पेट्रोल भरावं. गाड्या विकाव का नाही चालवा का मजुरी बंद करून टाकावं. जेवाचे वाचून राहिले पेट्रोल जाणं, बाकी काही विषय नाही आहे. जेवणाचे कोणतं काही सुचत नाही, आलं का पेट्रोल टाकावं लागते आणि तेच महाग आहे. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. नाशिक दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्थक दिघे असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. नाशिक दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परमोरी या शिवारात कादवा नदीलगत ज्ञानदेव गुलाब दिघे यांच्याकडे टोमॅटो बांधणीसाठी मजूर काम करत असताना सार्थक तेथे खेळत होता. शेजारच्या उसाच्या शेतातून अचानक बिबट्याने सार्थकवर हल्ला केला आणि तेथून पसार झाला. सार्थकचा तिथेच मृत्यू झाला. रविवारी रात्री जयराम दत्तू दिघे यांच्या शेतातील वासरावर बिबट्याने हल्ला केला असता त्यांचे वासरूही त्या हल्ल्यात ठार झाले, तर बिबट्याच्या हल्ल्यात दिलीप दिघे यांच्या कुत्र्याचा देखील मृत्यू झाला. मागील 8 दिवसांपासून ग्रामस्थांना सतत बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे वस्तीवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. परमोरी शिवारात उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून कादवा नदीलगत बिबट्याला आश्रय मिळत असल्यामुळे तेथे बिबट्याचा वावर वाढला आहे. वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. पुण्यातील शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीचा बक्षीस वितरण सोहळा सुरू असताना व्यासपीठ कोसळले. या घटनेत 14-15 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. चित्रा सावंत ही 19 वर्षीय गोविंदा यामध्ये जखमी झाली आहे. पुण्यात बुधवार पेठेतील डिस्को बिल्डिंगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र हा कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठ कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये 14-15 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. महामेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. यामुळे मेट्रोने 2 अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केलंय. पुणे महामेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या टप्प्याचे काम पिंपरी पर्यंत वेगात सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात पिलर देखील उभारले आहेत. मात्र दापोडीच्या पुढे मेट्रोचे काम ठप्प आहे. पिंपरीपर्यंत तयार झालेल्या पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. कासारवाडी येथील पिलरच्या सळ्या बाहेर आल्या आहेत. पिलरमध्ये सिमेंट अर्धवट भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिलरचे छायाचित्र विरोधी पक्षनेते साने यांनी माध्यमांना दिली आहेत. महामेट्रो नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोचे कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्यताप्राप्त सरकारी संस्थेकडूनच करावे अशी मागणीही त्यांनी केली होती. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते देखील या मेट्रोच्या कारभाराला विरोध करताना दिसून येत आहेत. तर शिवसेनेकडून देखील हुशार डोक्याचे राजकारणी नसल्याने असं घडत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महामेट्रोने निकृष्ट कामास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत दोन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच या पिलरची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. पिलर निकृष्ट आढळल्यास त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. योग्य असल्यास तो पिलर वापरला जाईल असेही महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिराडे यांनी सांगितले. कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे बहुचर्चित आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये महासमस्या असलेल्या कचऱ्याच्या समस्येवरती कायमचा तोडगा काढलाय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. औरंगाबाद हे शहर झपाट्याने वाढत चालले, त्याचबरोबर या शहराची कचरा समस्याही वाढत चालली आहे. औरंगाबादचा कचरा प्रश्न विधिमंडळात चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्र्यांनी यासाठी नियोजनही केली होती. अनेक वेळा या कचऱ्यावर प्रक्रिया सुद्धा करण्यात आली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या गंभीर समस्येचे निरसन व्हावे यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर सुद्धा काही फायदा न झाल्याने जनतेने तीव्र आंदोलन केले, मात्र त्यांना यश मिळालं नाही. अखेरीस कन्नड मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेऊन या कचऱ्यावर खत प्रक्रिया करण्याचे ठरवले. या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला, तरी मागं न हटता या कचऱ्यावर कन्नड येथे प्रक्रिया करण्यात आली आणि एक दर्जेदार खत निर्माण झाले. या खताची मोफत वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, औरंगाबाद. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस परभणी यांच्या वतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती सायकल मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. सध्या राज्यात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ही दरवाढ सामान्यांना परवडणारी नसल्याने इंधनावरील अतिरिक्त कर रद्द करून जनतेस योग्य दरात इंधन मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार दडपशाही करून सर्वसामान्य माणसाला दरवाढीच्या खाईत लोटत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन येथून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढला. यामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी, गंगाखेडचे आमदार डॉ मधुसूदन केंद्रे, जिंतूरचे आमदार विजय बांभळे हे तीनही आमदार सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मोर्चाचा समारोप केला. या मोर्चात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये सायकल मोर्चाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 9 महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 26 वेळेस वाढलेले आहे आणि कधी नाही एवढी प्रचंड दरवाढी पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली आहे. आजसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमध्ये आज 10-10, 15-15 पैसे 20-20 पैशाचा वाढ झालेली आहे. पेट्रोलचे दर आज 89 रुपयावर पोहोचले आणि डिझेलचे दर 76 रुपयावर पोहोचले. एवढे प्रचंड दरवाढीमुळं आज सर्वसामान्य नागरिक याचे खिसे कापले जात आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी जे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करतो ते ट्रॅक्टर चालवावं का नाही चालवावं, शेतकऱ्याच्या दारामध्ये ट्रॅक्टरसुद्धा आज उभं आहे. आज त्याला शेती करणं परवडणं झालेली आहे अशी परिस्थितीमध्ये तर असा प्रचंड वाढ आहे डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये झाली कधी इतिहासामध्ये झालेली नाही. याचा विरोध करण्यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
जिल्ह्याचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक मोठे सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि हे भाजप शिवसेना सरकारला आम्ही त्यांच्या कानशी मोर्चाच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो, हे दरवाढी त्यांनी थांबवावी। शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी। साताऱ्याच्या सह्याद्री डोंगर रांगात रामगड हे शिवतीर्थ आहे। हे शिवतीर्थ निसर्गाने नटलेलं आहे। या शिवतीर्थाला शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावं अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत। तारळी खोऱ्यातील रामगड हे शिवतीर्थ नितांत सुंदर आणि मनशांती देणारं स्थळ आहे। उंच डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे आणि एखाद्या परिकथेतील गोष्टीप्रमाणे घळीवरून कोसळणारा पांढरा शुभ्र जलप्रपात जणू दूधसागर असावा असेच भासतो। त्यातच आतल्या लांब पसरलेल्या गुहेत प्रत्यक्ष शंभू महादेव शिवपिंडीचे दर्शन मिळते। श्रावणात या शिवलिंगाचे दर्शन आणि श्रीराम समर्थ रामदास स्वामी यांच्या अस्तित्व कथा ऐकून स्वर्गीय अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। मात्र या एकांतात आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या ठिकाणाला जाण्याकरता पर्यटक आणि भाविकांना आणि स्थानिकांनाही मोठी सर्कस करावी लागते। तोंडोशीच्या पायथ्यापासून चिखल आणि ओबडधोबड रस्त्याने रामगडची डोंगर चढणी करावी लागते। पुणे बंगलोर या महामार्गावरून पाली मार्गे अवघ्या 25-30 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण फक्त काही जाणकार लोकांनाच माहिती असून या रामगड तीर्थस्थळी प्रवेश करताच मार्तग्रहांचे प्रथम दर्शन होते। पाण्याचा सतत गोंगणारा आवाज, रिमझिम पडणारा पाऊस, पक्ष्यांचा किलकिलाट, रानफुलांचे दर्शन घेत आपण नकळत या स्वर्गीय एकांतात असलेल्या स्थळी पोहोचतो। या निर्मनुष्य ठिकाणी रामघळीत मात्र गेली 30 वर्षांपासून एक बालब्रह्मचारी समर्थ सेवक साधू वास्तव्यास आहेत। एवढ्या भल्या मोठ्या घळीत शिवभक्त रामपूजा आणि स्वामी समर्थ यांचा बोध घेत तोंडोशी ग्रामस्थ भक्तीचे संस्कार देत असतात। गावात एक रामघळ म्हणून एक शंकराचं स्थान आहे। तिथे जर शासनाने जर जरा लक्ष दिले तर महाबळेश्वर सारखं ठिकाण असं होऊ शकतं। तोंडोशी गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर पुरातन काळातली रामगड म्हणून एक प्रसिद्ध प्राचीन रामगुहा आहे। ज्यावेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येवरून लंकेला चालले त्यावेळेला हनुमानाने त्या गुहा म्हणजे रामाला राहण्यासाठी रामगडीची स्थापना केली आणि तिथे प्रभू रामचंद्र मुक्काम करून ते पुढच्या दिशेला सुपूर्द झाले। त्यापासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात। एकच गैरसुविधा असल्या या रामगढीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पर्यटकांची दुरावस्था होत आहे। शासनाने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं तर या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीमध्ये रामगड्या पर्यटकांनी वसलेल्या ठिकाणी एक चांगली सुविधा उपलब्ध होऊन रस्त्याचं काम हे पर्यटनमध्ये चांगल्यापैकी झालं पाहिजे, लोकांची गैरसोय झालेली आहे। शालिनी प्लस साठी विजयकुमार हरिश्चंद्रे, पुरंदर। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष, आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची। आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी, आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा। आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षिस। बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93-70-48-48-39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा। उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षिस। आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका। अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू। अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है। ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। लो घर चला। सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का।
अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहुयात पुढील वृत्त। बुलढाणा हिवरा येथे विवेकानंद आश्रमात गोकुळाष्टमी निमित्त गायीचा मेळावा पार पडला। विदर्भात गेल्या 50 वर्षापासून ही परंपरा जोपासली जात आहे। दहीहंडीचा उत्सव राज्यात साजरा होत असताना गायीचा मेळावा हा फक्त या आश्रमात पाहायला मिळतो। बुलढाणा जिल्ह्याच्या हिवरा येथील विवेकानंद आश्रमात गायींच्या या मेळाव्यासोबत या ठिकाणी गायींसाठी आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात गायींना होणारे विविध रोगराई आणि त्यावर कुठले उपचार केले जातात याची विस्तृत माहिती पशुपालकांना देण्यात आली। यासाठी विविध चिकित्सकची टीम या ठिकाणी सज्ज होती। त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांना गायीचे महत्व आणि शेतकऱ्यांना जोड व्यवसायाचे महत्व देखील विशद करण्यात आले। विदर्भातील शेतकरी आत्महत्येवर गोपालन हाच उत्तम उपाय असल्याचे संदेश देखील या गायीच्या मेळाव्यातून देण्यात आला। विवेकानंद आश्रमाचे सर्वेसर्वा स्वामी शुकदास महाराजांनी गोकुळ अष्टमीच्या दिवशी गायींचे प्रदर्शन भरविण्याची 50 वर्षाची परंपरा जोपासली आहे। शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गायीचे पालन करावे हा या मागचा उद्देश असतो। या मेळाव्याला आलेल्या गायीची उत्कृष्ट गाय म्हणून निवड केली जाते आणि त्या गोपाळकाला बक्षीसही दिले जाते। विवेकानंद आश्रमाची गोकुळ अष्टमीला गायीचे प्रदर्शन भरवण्याची परंपरा खरंच अनोखी आहे। तर राज्यात दहीहंडी उत्सवाला गायीचा मेळावा हा सुद्धा येथेच भरवला जातो, हे मात्र विशेष। मीस माननीय जानकर साहेब आणि मी आम्ही तिघांनी मिळून यावेळी पहिल्यांदा राज्यामध्ये कायदा केला आणि दुधाला 25 रुपयाचा भाव, जे दूध 12 रुपये 15 रुपये शेतकऱ्यांनी विकत घेतलं जायचं त्या दुधाला आम्ही 25 रुपयाचा भाव दिला। त्यामुळे तुम्ही लोकांनी तर आमचं अभिनंदन केलं पाहिजे। शेतकरी अभिनंदन करतात की 25 रुपयाचा भाव आम्हाला मिळालेला आहे। सर काय करणार नाही, असं कुठेही रोकथाम आम्ही केलेलं नाही आणि ओपन पॉलिसी असल्यामुळे दूध कुणी कुठे घेऊन देऊ शकतं। उलट पक्षी आम्ही 5 रुपयाची वाढ सरकार हे शेतकऱ्याला देऊ लागले आणि बाकी खाजगी संघांना ज्या सरकारने 20 रुपये संघाला शासकीय आणि खाजगी संघाला हे ध्यान लावलेले आहेत, आम्ही 5 रुपये त्यामध्ये। शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, चिखली, बुलढाणा। परतूर तालुक्यातील आष्टी येथे एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। परतूर तालुक्यातील आष्टी येथील साई इलेक्ट्रॉनिक हे दुकान गेल्या 8 वर्षांपासून आष्टी येथील मेन रोडवर आहे। दुकान मालक दुकान बंद करून रात्री घरी गेल्यावर मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली आणि दुकान पूर्णपणे भस्मसात होऊन सुमारे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाले आहे। आजूबाजूच्या लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दुकानातील टीव्ही, रेडिओ, फ्रीज, LED, डिश टीव्ही हे सगळं जळून खाक झाले होते। शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर। कावड आणि पालखी यात्रा खामगावकरांची जुनी परंपरा आहे। त्यासाठी 110 किलोमीटर पायी यात्रा करून भाविक खामगावात दाखल होत असतात। शहरातील विविध शिवालयात कावडद्वारे आणलेले पाण्याने जलाभिषेक करण्यात येतो। देशात कुठेही न निघणारी कावड आणि पालखी यात्रा खामगावकरांची एक आगळी वेगळी धार्मिक परंपरा आहे। शहरातील श्री नवयुवक मनाची कावड मंडळाच्या कार्यकर्ते महिनाभरापासून कावड यात्रेची तयारी करत असतात। ठरलेल्या संख्येप्रमाणे भरण्याची कावड बांधून त्यावर आकर्षक असा सामाजिक संदेश देणारा किंवा धार्मिक देखावा देखील साकारतात। रविवारी शिवभक्त मंडळाचे कावडीधारी हजारो युवक नदीचे जल आणण्यासाठी वाहनांनी रवाना झाले होते। रविवारी ही कावड यात्रा शहरात पोहोचली। रात्री उशिरा शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावर कावड घेऊन 110 किलोमीटर पायी चालत सोमवारी पहाटे खामगावात पोहोचले आणि मिरवणूक काढून एक एक मंडळाच्या वतीने शहरातील काही विविध शिवमंदिरात जलाभिषेक करण्यात आला। वाजत गाजत मिरवणूक शहरातून मार्गक्रमण करीत असते। यावेळी शहरवासियांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करून येथे फराळाचे सुद्धा वाटप करण्यात येते। अकोला जिल्ह्यामध्ये कावड यात्रेचा भरपूर मोठ्या प्रमाणात उत्सव आहे। त्या माध्यमातून खामगाव शहर येथे श्री नवयुवक मानाची कावड यात्रा खामगाव शहर यांच्या माध्यमातून आज खामगाव शहरात 17 कावड यात्रा झालेल्या आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये 100 ते 200 कार्यकर्ते असतात। असे एकूण खामगाव शहरात 1000 ते 1500 कार्यकर्त्यांचा शिवभक्तांचा मोठ्या उत्सवात हा उत्सव साजरा करण्यात येतो। शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू असताना केरगावमध्ये अवैधरित्या दारू विक्री खपून घेतली जाणार नाही
असे आढळल्यास या दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायत कोणत्याही योजना देणार नाही, तसेच कोणतेही दाखले देणार नाही असा एकमुखी ठराव ग्रामपंचायतच्या सभेमध्ये झालाय. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर अवैध दारू विक्रेत्यांनी गावात अवैध दारू विक्री सुरू केली. या विक्रीला चाप लावण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आले नाही. अखेर गावातील तरुणांनी आणि महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीच्या अंमलबजावणीवर विशेष ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकरी आणि महिला उपस्थित होत्या. यानंतर उपस्थितांनी गावात अवैध दारू विक्री झाल्यास पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बीट जमादार जबाबदार राहतील असे सांगत, जे अवैध दारू विक्री करतील अशांना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजना देण्यात येऊ नये, त्यांना रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले किंवा ग्रामपंचायतीमार्फत जे दाखले देण्यात येतात असे कोणतेही दाखले देण्यात येऊ नये. या अवैध दारू विक्रेत्यांचे गावातील कोणी जमानत घेतल्यास त्यांनाही ग्रामपंचायतीच्या योजना किंवा दाखले देण्यात येऊ नये असा एकमताने निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेने अवैध दारू विक्री जुगार बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केले जात आहे. परंतु गावागावामध्ये दारू पोहोचत आहे, त्याची कडक अंमलबजावणी न झाल्यामुळे हे सर्व पाप गाववासियांना भोगावं लागत आहे खेड्यापाड्यामध्ये. आणि म्हणून माझं असं मंत्री महोदयांना विनंती आहे, पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की जशी दारूबंदी झाली तुम्ही प्रभावीपणे अंमलबजावणी केली, त्याच पद्धतीने या दारूबंदीचं पालन करणारे प्रशासकीय वर्ग जो आहे, मग पोलीस अधीक्षक असो की ठाणेदार असोत की त्यांचे सगळे सहकारी असोत, त्यांच्यावर कडक अंमलबजावणी करायला भाग पाडणे हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तेवढ्याच जबाबदारीने खेड्यापाड्यांमध्ये हा पाप महापाप जे घडत राहा. आज ह्या ठिकाणी खास ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं, विषय होता येरगाव येथील अवैध दारूबंदी. आज सरकारने दारूबंदी केलेली असून आहे, परंतु प्रत्यक्षात कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध दारूचा भरमसाठ साठा गावामध्ये उपलब्ध होत होता. आणि मागेच ह्या ठिकाणी 3 व्यक्तीकडे 7-7 पेट्या दारू सापडली होती, परंतु आज ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये सर्व ग्रामवासियांनी एकत्र येऊन ह्याविषयी 2018 येरगाव येथे ग्रामसभा आयोजित केलेली होती. त्या ग्रामसभेमध्ये दारूबंदी यांचा निर्णय घेतलेला होता, तर महिला आणि पुरुष यांची खूप उपस्थिती होती. आणि मला इतका आनंद वाटत आहे की आपल्या गावामध्ये दारूबंदी केलेली आहे. त्या ज्या व्यक्तीचा संसार डुबायचं होतं तो थोडा मोकळा वाटायला लागला आहे. मला आजपासून जर दारूबंद केली तर मुलांवर आणि कोणावरही परिणाम होणार नाही, किंवा संसारांमध्ये जे काही भांडणं वगैरे निर्माण होतात ते थोडे थांबणार. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर. सहा धरणांच्या माध्यमातून कुकडी प्रकल्प उभा आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी असून राष्ट्रीय संपत्ती विकसित करण्याचे काम करत आहे. हा प्रकल्प जपण्यासाठी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. कुकडी तसेच घोडचे लाभधारक शेतकरी, पाणी वापर संस्था यांचे प्रशिक्षण शिबिर आणि महाजी शिंदे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच श्रीगोंदा येथे पार पडला. त्यावेळी पुण्याच्या कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ हे कार्यक्रमास उपस्थित होते. आपण 100 वर्ष झाले धरण बांधून, भाटघरपासून पहिल्या धरणापासून जे सुरुवात केली आहे, 100 वर्षाची सगळे धरणं बांधून झाल्यानंतर साधारण 7-8 लाख कोटी रुपये खर्च केल्यानंतर धरणाच्यातून किती शेती होती माहिती आहे तुम्हाला? धरणाच्या पाण्यावर 18% शेती आहे महाराष्ट्राची. किती? 18%. राहिलेली 82% शेती ही विहिरीवर अवलंबून आहे, म्हणजे जमिनीखालच्या पाण्यावर अवलंबून आहे. जमिनीखालचं पाण्याची लेवल या वर्षी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 74 aquifer म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये लांब आपण जवळजवळ 50 मीटरपेक्षा खाली गेलो. लातूर, उस्मानाबाद, सोलापूरचा काही भाग, तवठे मांकाळ, आटपाडी, जत, फलटण, दहिवडी हा सगळ्या भागामध्ये आता 1600 फुटापर्यंत बोरचं पाणी आपण घ्यायला लागलेलो आहोत. हे जे पाणी आहे ते आता भूजल विभागाचा अधिकारी झाल्यानंतर गेल्या वर्षभरातले जे काही वाचन केलं त्याच्यावर मी सांगतो, 500 फुटाच्या खाली जिथं बोअर घेतलं जातं ते सगळं रामायणाच्या काळात जमिनीखाली गेलेलं पाणी आहे. ते पाणी तुमच्या पिढीमध्ये सोडूनच द्या, पुढच्या जवळजवळ 150 पिढ्यांमध्ये परत जाण्याची काही शक्यता नाही. असं एकदम भूजलशास्त्र सांगतं. लक्षात आलं? 500 फुटाच्या खाली जिथं जमिनीखाली आपण गेलेलो आहोत
ते पाणी परत त्या ठिकाणी जायला किमान 200 पिढ्या जाणार आहे. म्हणजे नव्या पिढीच्या हातात आपण काय आणून देणार आहे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. प्रत्येक किलोमीटरला आम्ही जाऊन पाणी केले. उदाहरणार्थ 18 किलोमीटरमध्ये 1 मीटर उंची वाढवली तर तो 1400 सुरुवातीने चालेल. आपला 118 113 आहे, खाली 135 आहे. काही ठिकाणी कालवली फुटायला लागले त्याचे आपण 100 वाढवणार आहेत. आणि माझा मेन टार्गेट असा आहे ज्याला आपली सगळ्यांची साथ असेल त्याला तुमचं मला पुस्तक करायला पाहिजे की आपल्याला कालवली क्षमता वाढवायची आहे. रोटेशन 40 दिवसाचं 25 दिवसावर ह्या वर्षी आणायचं, एका वर्षात आणायचं. त्याला फक्त मला साथ पाहिजे. दळके दौरपूर स्वीकारणार आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला बऱ्याच तुमच्या अडचणी सांगितल्या, मिळतं हसत खेळत घेतल्या. होऊ देणार नाही श्रीगोंद्याचा. आपण पुढच्या वेळेस, आता मी आहे श्रीगोंद्याचं ऐकून घेतलं, सगळेच लोक ऐकून घेतील असं नाही आहे जातील पळून. तर आपण लोकांना फक्त थोडंसं आपली घ्यावं असे मी आवाहन करतो. सगळ्याच अडचणी आज सोडवता नाही आल्या तर आपण बऱ्याच आपण सोडू शकतो. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, श्रीगोंदा. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोघांची लोकप्रिय झालेली पवित्र रिश्ता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव पवित्र रिश्ता मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय झी टीव्हीने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजता झी टीव्हीवर ही मालिका दाखवली जाईल. सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची उत्कृष्ट केमिस्ट्री या मालिकेतून दिसली होती. या मालिकेच्या दरम्यानच सुशांत आणि अंकिता यांच्यात प्रेमाचं नातं जुळलं होतं. मात्र नंतर मतभेदांमुळे दोघेही वेगळे झाले होते. सुशांत सिनेमांमध्ये व्यस्त झाला, अंकिता मात्र कुठेच दिसली नाही. दरम्यान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पवित्र रिश्ता मालिका पुन्हा भेटीला येत असल्याने अर्थात मालिकेचे रसिक आणि सुशांत अंकिताचे चाहतेही आनंदात असल्याचं दिसून येत आहे. आता पुनः प्रक्षेपणाला किती प्रतिसाद मिळतो हे मालिका प्रत्यक्षात टीव्हीवर झळकण्यास सुरुवात झाल्यावरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाची उत्सुकता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर निर्मात्यांनी सुमित राघवनचा लुकआउट केला आहे. सुमित या सिनेमात डॉक्टर श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार आहे. सुमितचा लुक अचूक येण्यासाठी टीमने खूप मेहनत घेतली. त्याच्या चेहऱ्यावरील लकब ठीक येण्यासाठी बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले, आम्हाला अगदी सारखे दिसणारे पात्र नको होते, तर डॉक्टर लागूंप्रमाणे पद्धतशीर पात्र हवे होते. डिझाईन करत असताना आम्ही मनात ठेवले होते की सुमितने डॉक्टर लागूंची संयमीपणा, त्यांची शब्दसंपत्ती, त्यांची जगण्याची शैलीसुद्धा अंगीकारली पाहिजे. डॉक्टर लागूंचे व्यक्तिमत्व सार्वजनिक ठिकाणी वेगळे, मंचावर वेगळे आणि ग्रीन रूममध्ये वेगळे असायचे. याविषयी बोलताना सुमित राघवने सांगितले, एका लिजंडचे जीवन साकारणे हे एक स्वप्नच होते. चित्रीकरणाला सुरुवात करण्याआधी मला डॉक्टर लागूंचे आशीर्वाद मिळाले होते, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या प्रसिद्ध माणसाची भूमिका मला साकारायला दिली यासाठी मी निखिल साने आणि अभिजित देशपांडे यांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. नजीकच्या काळात विमान प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. इंडिगो एअरलाइन्सने आपल्या 10 लाख विमान तिकिटांची विक्री सुरू केली आहे. या सेल अंतर्गत तिकिटांची किमान किंमत ही 999 रुपये असणार आहे. हा सेल 18 सप्टेंबर 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंतच्या विमान प्रवासासाठी लागू आहे. कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले, आम्ही 4 दिवसांचा फेस्टिवल सेल सुरू केला आहे. यात ग्राहक आमच्या पूर्ण नेटवर्कमध्ये कुठेही प्रवास करू शकतात. तिकिटाची किंमत 999 रुपयांपासून पुढे असेल. मोबाईल वॉलेट मोबिक्विकच्या माध्यमातून पैसे भरणाऱ्या ग्राहकांना 600 रुपयांपर्यंत म्हणजेच 20% कॅशबॅकही मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. फ्रान्सचे 3 राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल, ऑस्ट्रेलियाहून ग्वालियरच्या हवाई दलावर दाखल. देशभरात पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीत वाढ, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परभणीत काढण्यात आला सायकल मोर्चा. पुण्यातील बुधवार पेठेत स्टेज कोसळून अनेक गोविंदा जखमी, 4 ते 5 जणांना गंभीर दुखापत. पुण्यात महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश, 2 अभियंत्यांना केले निलंबित.
नाशिक मध्ये बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू। आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादचा कचरा कन्नडला प्रक्रिया करून केली खत निर्मिती, निर्मिती केलेले खत शेतकरी आणि विरोधकांना देणार मोफत। तुर्तास बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।